नमस्कार, मी चालली आहे मॉलमध्ये। चक्क 5 महिन्यानंतर आम्ही तिघंही बाहेर निघालो आहोत। म्हटलं तुम्हाला सुद्धा इकडचा परिसर आणि मॉल दाखवावा। मी आता सौदी अरेबियामध्ये आहे। चला तर तुम्हाला मॉल आणि इकडचा थोडासा परिसर दाखवते। सिग्नल आलेला आहे, सिग्नलवर थांबूयात। इकडचं जर सिग्नल आपण तोडलास तर लगेच फाईन लागतं आपल्याला, लगेच मोबाईलवरती मेसेज येतो। जर डाव्या बाजूला आपण टर्न मारला तर डाव्या बाजूला बस डेपो आहे, आपण सरळ चाललो आहोत। इकडे सिग्नलचे रूल्स खूप भयानक आहेत। पुन्हा सिग्नल आलेला आहे आणि या दोघांची खूप मस्ती चालू आहे। हे बघा, तिकडे खूप गर्मी आहे, खूप म्हणजे खूपच गर्मी आहे। पाऊस तर वर्षात ना फक्त 4 ते 5 दिवस कधीतरीच पडतो, खूप असा नाही, थोडासाच पडतो। गर्मीच्या दिवसात खूप गर्मी आणि थंडीच्या दिवसात खूप थंडी असं आहे। हे बघा सर्व, आणि हे आहे हॉटेल, आहे हे शेरेटॉन हॉटेल। या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप म्हणजे झाडं सुद्धा, पूर्ण रस्त्याला झाडं लावलेली आहेत। पुन्हा सिग्नल आलेला आहे, सिग्नल सिग्नल भरपूर सिग्नल आहेत। त्या साईडला बँक आहे। आणि हे जे समोर दिसते तो सुद्धा एक मोठा मॉल आहे, कॅरीफोर म्हणून। त्याच्यामध्ये सुद्धा हायपर मार्केट, वेगवेगळे शॉप आणि मुलांना खेळण्यासाठी वगैरे आहे। त्याच्यामध्ये सुद्धा आपण जाऊयात कधीतरी, बाहेरून तुम्हाला दिसत असेलच। कॅरीफोर, आणि हे आहे सर्कल। हे सर्कल सुद्धा खूप मोठा आहे। हे आहे लुलू हायपर मार्केट। ह्या मार्केटमध्ये आपण जाणार आहोत। लुलू हायपर मार्केटचे सौदीमध्ये भरपूर ब्रँच आहेत। आणि ही आहे बाहेरची पार्किंग, आपण आतमध्ये गाडी पार्क करणार आहोत। लुलू हायपर मार्केट, आणि वरती जो दिसतोय तो लुलू हायपर मार्केटचा लोगो आहे, सिम्बॉल आहे तो। ही आहे समोरची एंट्री, मागच्या बाजूने जाऊयात। एंट्री आणि ही सुद्धा एक आतमध्ये जाण्यासाठी एंट्री आहे। आणि तुम्ही बघू शकता खूप मोठी अशी पार्किंग आहे। आता तरी पार्किंग ही खाली दिसते, पण जेव्हा कोरोनाच्या आधी यायचे तेव्हा पार्किंग नसायची। 10-10, 15-15 मिनटं गाडीतच बसावं लागायचं, पण आता थोडंसं पब्लिक कमी झाली आहे। तरीसुद्धा भरपूर जण बाहेर निघतात। आता गाडी पार्क केली आहे, चला आपण आतमध्ये जाऊया। हिची मज्जा झाली आहे, भरपूर दिवसांनी बाहेर निघाले आहेत म्हणून। आणि इथे आम्हाला हँडग्लोव्ह दिलेले आहेत, आणि चेक करून नंतरच पाठवतात आतमध्ये, टेम्परेचर चेक करतात। फर्स्ट फ्लोअरला जाऊयात।
फर्स्ट फ्लोर वरती आपण पोहोचले आहेत. ट्रॉली घेऊया. ट्रॉली सुद्धा तिकडे तुम्ही बघू शकता, ते क्लीन करून देतात, सॅनिटायझर करून देतात. आम्ही पुन्हा सॅनिटायझर करून घेतली आहे ती, कारण हृदयाला त्याच्यात बसवायचं आहे म्हणून. आतमध्ये जाऊयात, एंट्री करूयात. ईद मुबारक. मस्ती मस्ती, भरपूर मस्ती चालली आहे. आता इकडे आपण सर्व सामान घेऊया, तुम्ही सुद्धा बघा. शॅम्पू घेते, इकडचे हे 24 रियल, म्हणजे आपल्याकडले झाले 1 रुपयाला, इकडे 20 रुपये, 10 रुपयाला आपल्याकडले झाले 200 रुपये. त्याच्याप्रमाणे तुम्ही टोटल करा, 24 रियालला किती होणार ते. हे आहे पूर्ण भांड्याचं सेक्शन, सर्व भांडी आहेत या ठिकाणी, वेगवेगळ्या प्रकारची आणि डिझाईनची सर्व भांडी आहेत. हे जे आहे ते माझ्या हातून खोलतच नव्हतं, प्लॅस्टिकचे ग्लोव्ज घातल्यामुळे तसंच ठेवून दिलं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या असे डिझाईनचे वगैरे मग वगैरे आहेत. हे सर्व भांड्यांचं आहे, ग्लास, बाउल, बेकिंगचं सामान आहे, फ्राय पॅन. आणि या ठिकाणी सर्व मच्छी नॉनव्हेज आहे. आम्ही त्या ठिकाणी गेलोच नाही, कारण श्रावण महिना चालू आहे, त्याकरता तिकडचं आम्ही सर्व घेतलंच नाही आहे व्हिडिओमध्ये. इकडे सर्व साखर, बेकिंगचं, या लाईन मध्ये सर्व बेकिंगचं सामान आहे, म्हणजे केक बनवण्याचं प्रीमिक्स, गुलाबजामुनचं प्रीमिक्स वगैरे या लाईन मध्ये आहे. जे केकसाठी लागते ते सर्व या लाईन मध्ये आहे. व्हेरी गुड. से
वेगवेगळे प्रकारचे मसाले, खडे मसाले सर्व या लाईनमध्ये आहेत. वेज पुलाव मसाला, बिर्याणी मसाला, लाल तिखट, सर्व खडे मसाले. ह्याच लाईनमध्ये कडधान्य सुद्धा आहेत. आणि या दुसऱ्या लाईनमध्ये सर्व लिक्विडचे प्रकार आहेत. व्हिनेगर, सोया सॉस, चिली सॉस, ऑलिव्ह. या बाजूला सर्व लोणचीचे प्रकार आहेत. वेगवेगळे लोणचे आहेत. आणि हे सर्व चीज आहेत. आणि ह्या लाईनला सर्व मॅगी, सूप हे प्रकार आहेत. आणि हे दोन्ही बाजूला सर्व वेगवेगळ्या पावडर आहेत. म्हणजे दूध पावडर, कॉफी, चहा पावडर हे आहे सर्व. दोन्ही बाजूला दूध, बटर, ज्यूस चीज वगैरे या बाजूला सर्व आहेत. दूधचे असे मोठे मोठे कॅन असतात.
बसते याच्यात बसते ट्रॉली बसते ट्रॉली बसते हो ह्या बाजूला सर्व भाजी आहेत, बटाटे, टॅमॅटो, बाकी सर्व भाजीचे प्रकार, व्हेजिटेबल. लिंबू लिंबू या ठिकाणी तुम्ही बघू शकता 15.95 म्हणजे 16 रियल झाले इकडचे. भेंडी वांगी या दोघांची तर भरपूरच मस्ती चालले. 5 महिन्यानंतर बाहेर निघाल्यात. भाजी आम्ही शक्यतो मार्केटमधून आणतो, भाजी मार्केटमधून. एक मोठं होलसेलचं मार्केट आहे, तिकडनं आणतो. या बाजूला सर्व फ्रूट आणि दुसऱ्या साईडला सर्व बेकिंगचं बेक केलेले आहेत, डोनट वगैरे. ब्रेड
त्या बाजूला सर्व जेवणाचं आहे, त्या बाजूला नाही गेली. व्हेज नॉनव्हेज दोन्ही जेवणाचं सेक्शन आहे. मच्छी मच्छीचं सेक्शन आणि जेवणाच्या सेक्शनमध्ये गेले नाहीत. हे सर्व वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम डब्यामधले. आणि पाणी सांगायचं जर राहिलं तर पाणी या ठिकाणी खूप महाग आहे. पाण्याची एक छोटी बॉटल घेतली तरी खूप महाग पडते. इथे सर्व चॉकलेट्स बाकी फरसान असं सुटं ते सेक्शन आहे पूर्ण. ड्रायफ्रूट आता तरी याच्यात गर्दी कमी दिसते, पण अगोदर भरपूर गर्दी असायची. कोरोनामुळे सर्व थोडी गर्दी कमी आहे. आता आपलं झालंय, कारण की हृदय भरपूर मस्ती करत आहे आणि सारखं सारखं मास्क काढते, म्हणून आम्ही निघालो आहोत. सेकंड फ्लोअरवरती आपण नंतर कधीतरी जाऊया. सेकंड फ्लोअरला सर्व कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, लहान मुलांना खेळण्यासाठी, परत भरपूर असं काय काय आहे, इलेक्ट्रॉनिक वस्तू सामान सर्व, लहान मुलांची खेळणी, कपडे, हे सर्व आहे. पण तिकडे न जाता आम्ही इथे बिलिंग करतो आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता ते काचेचा बॉक्स लावलेला आहे सेफ्टीसाठी. त्या लोकांनी ते अगोदर नव्हतं, ते आता लावून घेतलं आहे. चारी बाजूने असे ग्लास लावलेले आहेत. बिलिंग झालेलं आहे. ही व्हिडिओ काढायला आहे खूप मोठी, थोडीशी एडिट केलेली आहे, तसं खूप टाइम लागतो. खूप मोठा मॉल आहे हा. चला आता घरच्या रस्त्याला निघूयात. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवत जाईन. धन्यवाद.